जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत आज आणखी 5 जणांची भर पडली आहे. शिराळा तालुक्यातील मांगलेमध्ये 53 वर्षाचा खाजगी डॉक्टरसह त्याचा भाऊ, मंदूरमध्ये मृत्यू झालेल्या बाधिताची पत्नी, एलूरमध्ये 65 वर्षीय महिला, जतमध्ये बाधित ट्रॅव्हल्स चालकाची आई पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आलाय. याशिवाय 5 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 172 बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झालाय. सद्यस्थितीत 72 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाचं संकट अधिक गडद होत असून रविवारी तब्बल 2 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. कोरोनाच्या बळींची संख्या 7 वर पोहोचली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचं संकट अधिकच गडद झाल्याचं स्पष्ट झालंय. सोमवारी पुन्हा नव्याने 5 रुग्णांची भर पडली आहे. शिराळा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढत आहे. तालुक्यातील मांगले येथील खाजगी डॉक्टरमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यांनी थेट तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. खाजगी डॉक्टरचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. याशिवाय डॉक्टरचा भावामध्येही कोरोनाची लक्षणे होती. त्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यांच्या संपर्कातील लोकांना संस्था क्वारंटाईन करण्यात आले. मांगलेमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. याशिवाय आरोग्य विभागाने गावातील लोकांचे सर्वेक्षण सुरू केले. शिराळा तालुक्यातील मंदूर येथील 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांना संस्था क्वारंटाईन करण्यात आले. त्यापैकी मृत्यू झालेल्या बाधिताच्या पत्नीची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. वाळवा तालुक्यातील एलूरमध्ये मुंबईतून 65 वर्षीय महिला आली होती. तिच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. कोरोनाची लक्षणे आढळून आली, त्यामुळे उपचारासाठी मिरजेतील कोविड रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथे तपासणी केली असता एलूरमधील महिला बाधित असल्याचं स्पष्ट झालं. जत शहरातील सैनिक नगर येथील ट्रॅव्हल्स चालक आहे, तो कोलकाता येथे जाऊन आला होता. तसेच खलाटीमधील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होता. ट्रॅव्हल्स चालकासह घरातील अन्य 4 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी ट्रॅव्हल्स चालकाचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला होता. त्या चालकाच्या 50 वर्षाच्या आईलाही काहीसा त्रास होऊ लागला. त्या महिलेची तपासणी केली असता कोरोनाची लक्षणे आढळली, त्यामुळे बाधिताच्या आईला मिरजेतील आयसोलेशन विभागात दाखल करण्यात आलं. महिलेची कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 172 रुग्ण आढळले असून त्यापैकी 7 व्यक्तींचा मृत्यू झालाय. 93 जण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 72 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.